दशांश संख्यांचे वर्गमूळ दशांश संख्यांचे वर्गमूळ माहित करण्यासाठी आपण नेहमीप्रमाणे त्याच्या पूर्णांक संख्येवर स्तंभ आणि पहिल्या स्थानाच्या सुरुवातीपासून अंकांच्या प्रत्येक जोडीवर स्तंभ ठेवू जसे की चौसष्ट नेहमीप्रमाणे पुढे सुरू ठेवा चौसष्ट अडुसष्ट आणि तीनवर वर स्तंभ ठेवा एक चा वर्ग तीन पेक्षा लहान असल्याने आणि तीन चा वर्ग दोन पेक्षा लहान असल्याने आपण एक ला भाजक मानू आणि तीन भाज्य मानू भागाकार केल्यावर आपल्याला बाकी दोन मिळते अडुसष्ट ला बाकीच्या उजवीकडे खाली आणा नवीन भाज्य दोनशे अडुसष्ट आहे भागाकार एकला दुप्पट करा आणि त्याच्या उजवीकडे रिक्त जागेसह ती प्रविष्टी करा येथे आपण पाहतो की एकोणतीस गुणिले नऊ बरोबर दोनशे एकसष्ट म्हणून नऊ ही उच्च संख्या आहे जी रिक्त जागा भरू शकते हा देखील भागाकारामध्ये नवीन अंक आहे आपल्याला बाकी सात मिळते चौसष्ट भाज्य सातशे चौसष्ट आहे हे, हे पुढे सुरू ठेवा आपण पाहतो की तीनशे ब्याऐंशी गुणिले दोन बरोबर सातशे चौसष्ट म्हणून भागाकारामधील नवीन संख्या दोन आहे बाकी शून्य असल्याने आणि कोणताही स्तंभ बाकी नसल्याने तीनशे अडुसष्ट पूर्णांक चौसष्ट ची वर्गमूळ एकोणीस पूर्णांक दोन आहे